अवघा महाराष्ट्र झाला तुझ्या चरणी गोळा, रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखास साजरा. शिवराज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचं हे 351 वर्ष आहे. तिथीनुसार झालेल्या या शिवराज्याभिषेक सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उदय सामंत देखील हजर होते. कार्यक्रमावेळी रायगडावरील राजदरबारामध्ये आई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे असे बॅनर धडकले. विशाळगड प्रकरण न्यायप्रविष्ट आहे पण करेक्ट कार्यक्रम केला जाणार, शिवभक्तांच्या भावनांची दखल घेतली जाणार असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये दिलं आहे. सूर्यदेवाने कुर्णिसात करत चंद्रमौळी किरणांचा वर्षाव अवघ्या राज्याभिषेकावर केला. या घटनेला आता 350 वर्ष सरली, मात्र आजही या सोहळ्याचं तेज उत्तरोत्तर वाढत चाललेलं आहे. अजूनही ही मराठमोळी धरणी या क्षणांच्या आठवणीने मोहरून जाते. दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त लाखोंच्या संख्येनं शिवभक्त रायगडावर आले होते. प्रचंड धुके पाऊस होता तरी सुद्धा रायगडावरील शिवभक्तांचा उत्साह थोडाही कमी झाला नव्हता. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, रायगड.